होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साचले असून जिल्ह्यातील काही प्रमुख रस्ते बंद आहेत धरण परिसरात सुद्धा सततधार पाऊस होत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नागरिकांनी महत्वाचे काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये तसेच नदी नाल्यावरून पाणी वाहत असल्यास रस्ता ओलांडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे ही परिस्थिती पाहता सतर्क राहून खबरदारी घेणे आवश्यक आहे कुठल्याही आपत्तीसाठी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासन गोंदिया व आपत्ती व्यवस्थापन कक्ष गोंदिया यांच्या वतीने करण्यात आले आहे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असेही कळवण्यात आले आहे नदीकाठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे सोडलेला एकतीस हजार क्युसेक विसर्ग सामान्य आहे नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये जलाशयात येणारा विसर्ग पाहून विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे कोणत्याही नागरिकास काही अडचण आढळून आल्यास जिल्ह्याच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले बाहर बाहर उठो बैठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर ऐसी उपचार कॉल और विजिट करें डब्ल्यू